गीताई अध्याय नववा मानव सेवीची राजविद्या समर्पण योग अथवा राजविद्या राजगुह्य योग। श्री भगवान म्हणाले, आता गुपित हे थोर सांगतो निर्मला तुझ विज्ञाने कसिले ज्ञान अशुभा तू निसोडवी राजविद्या महागुह्य उत्तमोत्तम पावन प्रत्यक्ष हे सुके लाभे धर्मसार सनातन लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती मृत्यूची धरती वाट संसारी मज सोडुनी मीची अव्यक्त रूपाने जग हे व्यापिले असे माझ्यात राहती भूते मी न भूतांत राहतो नवा भूते ही माझ्यात माझा हा दिव्य योग की करितो धरितो भूते परित्यात नसे कुठे आकाशात महावायू सदा सर्वत्र राहतो माझ्यात सगळी भूते राहती जान तू तशी कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृती मध्ये कल्पारंभी पुन्हा सारी मीची जागवितो स्मये हाती प्रकृती घेवोने जागवी मी पुन्हा पुन्हा भूतांचा संग हा सारा प्रकृतीच्या अधीन जो परी ही सगळी कर्मे बांधू न शकती मज उदासीना परी राहे अनासक्त मनुनिया साक्षी मी प्रकृती द्वारा उभारी सचराचर त्यामुळे सर्वसृष्टीची ही घडामोड होतसे मजमानव रूपात तुच्छत्वे मूढ देखती नेनुनी थोरले रूप जे माझे विश्वचालक ते आशावाद मूढांचे कर्मे ज्ञाने ही ती वृथा संपत्ती जोडिली ज्यांनी आसुरी मोहकारक दैवी संपत्ती जोडोनी महात्मे भजती मज अनन्य भावे जानूनी मी विश्वारंभ शाश्वत अखंड कीर्तने माझ्या यत्नशील दृढव्रती भक्तीने मज वंदोनी भजती नित्य जोडिले दुसरे ज्ञान यज्ञाने भजती व्यापका मज ब्रह्मभावे विवेकाने अविरोधेची देखुनी मीची संकल्प मी यज्ञ स्वावलंबन अन्न मी मंत्र मी हव्यते मीची अग्नि मी मीची अर्पण मी ह्या जगास आधार माय बाप वडील मी मी तिन्ही वेद ओंकार जानन्या योग्य पावन साक्षी स्वामी सखा भरता निवास गती आसरा करी हरी धरी मीची ठेवा मी बीज म्यक्षय तापतो सूर्य रूपे मी सोडितो वृष्टी खेचितो मृत्यू मी आणिनी मोक्ष असे आणि नसेहि मी वेदाभ्यासी सोमपाने पुनीत माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ते पुण्याने जाऊनी इंद्रलोकी तेथीचे ते भोगिती दिव्य भोग त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ क्षिणे पुण्ये मृत्युलोकास येति ऐसे निष्ठा ठेवुनी वेदधर्मी येने जाने जोडिती काम मूढ अनन्य भावि चिंतोनी भजती भक्त जे मज सदा मिसळले त्यांचा मी योग क्षेम चालवी श्रद्धापूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते यजिती ते ही मातेची परी मार्गास जो सोडुनी भोक्ता मी सर्व यज्ञांचा फलदाता ही मी चितो नेणती तत्व हे माझे म्हणूनी पडती चिते देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांसची
भूतांचे भक्त भूतांस माझे ही मजपावती। पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज, ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे। जे खासी होमिसी देसी, जे जे आचरसी तप, जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण। अशाने तोडुनी सर्व कर्म बंध शुभाशुभ, योग संन्यास साधुनी मिळसी मज मोकळा। सममी सर्व भूतांस प्रिया प्रिय नसे मज, परी प्रेम बळे राहे भक्त माझ्यात त्यात मी। असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो, मानावा तो तसा साधू त्याचा सुंदर निश्चय। शीघ्र तो होय धर्मात्मा शांती शाश्वत मेळवी, जान निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो। धरुणी आसरा माझा भोळे स्त्री वैश्य शूद्रही, की पाप योनी जे जीव तेही मोक्षास पावती। तेथे ब्रह्मर्षी राजर्षी यांची गोष्ट कशासती। भज तू मज आलास लोकी सु दुःख दनश्वर, प्रेमाने ध्यास घेऊनी यजी मज नमी मज। असे जोडुनी आत्म्यास मिळसी मज मत्पर। अध्याय 9 समाप्तः।